नमस्कार, मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहतात HW मराठी। आज देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जो आहे तो हाती यायला सुरुवात झाली आहे। खरं तर हा निकाल आज संध्याकाळपर्यंतच स्पष्ट होणार आहे, मात्र आतापर्यंतच्या या निकालानुसार गोव्याचे उमेदवार, गोव्यातील पणजी मतदारसंघाचे जे उमेदवार होते उत्पल परिकर यांचा पराभव झालाय। 800 मतांनी त्यांना आपल्या पराभवाचा सामना करावा लागलाय। खरं तर उत्पल परिकरांच्या उमेदवारीवरून आधीच राजकारण सुरू होतं, महाराष्ट्रात सुद्धा त्याचे पडसाद उमटले होते। भाजपने उत्पल परिकर यांची उमेदवारी जी होती ती नाकारली होती, त्यानंतर उत्पल परिकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीत उडी घेतली, पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झालाय। तर दुसरीकडे आज आपण पाहिलं तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काहीशी सरशी घेतली आहे, त्यामुळे आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करायला सुरुवात केली आहे। त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये या दोन राज्यात भाजपची सत्ता येणार असल्याचं चित्र आहे, कारण आतापर्यंतच्या या निकालात भाजपने तिथे आघाडी घेतली आहे, त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते सुद्धा तिथले जल्लोष करताना पाहायला मिळतात। मात्र याबाबतचा जो सगळा जो पूर्ण निकाल आहे तो आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे। याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहूच, मात्र ते जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा। जाणून घेऊयात या निवडणुकांच्या निकालाचे काही ठळक मुद्दे। आतापर्यंत आलेल्या निकालानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपची 300 जागांकडे वाटचाल सुरू आहे, तर समाजवादी पार्टीनेही शतकी खेळी पूर्ण केली आहे। एक्झिट पोलने दिलेल्या कौलानुसार पंजाब निवडणुकांच्या मतदानाची घोडदौड सुरू असल्याचं चित्र आज पाहायला मिळतंय। जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी पंजाबची सूत्र ही आम आदमी पार्टीच्या हाती जाणार असं सांगितलं असून सुरुवातीच्या मतमोजणीचा कौल देखील तसाच येतो आहे। पंजाबमध्ये काँग्रेसने आपलं तगडं आव्हान दिलं असलं तरीही यंदा पंजाबमध्ये सत्ता स्थापन करणारच असं चंग बनलेली आम आदमी पार्टी ही विजय गौडदौड करताना दिसते आहे। तर उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी आघाडी घेतली आहे, मात्र गोव्याचे जे मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत, त्याचबरोबर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग हे पिछाडीवर पडले होते, पण आता पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांनी आघाडी घेतली आहे। तर उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागा, गोव्यात 40, पंजाबमध्ये 117 आणि मणिपूरमध्ये 60, तर उत्तराखंडमध्ये एकूण 70 जागा आहेत। उत्तर प्रदेशमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी सध्या विजयाची जोरदार तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत, त्यांनी जल्लोषाची जोरदार तयारी सुरू केली आहे। तर गोव्याच्या 8व्या विधानसभा निवडणुकीसाठी 14 फेब्रुवारीला मतदान झालं। या निवडणुकीत 40 जागांसाठी 301 उमेदवार हे निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत। त्याचबरोबर आपण पाहिलं तर आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस या दोन पक्षांनी आक्रमक प्रचार केला होता, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षांनीसुद्धा हातमिळवणी केली आहे। गेल्यावेळी 17 जागा जिंकून राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने गोवा फॉरवर्ड पार्टीसोबत निवडणूकपूर्व युती केली आहे, तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने जुना प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या पक्षासोबत हात मिळवला आहे। तर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आप आणि भाजप हे स्वबळाची चाचपणी करताना दिसतात। तर भाजपने किंगमेकर ठरलेल्या MGP सोबत युतीची बोलणी सुरू केली आहे, मात्र ममता बॅनर्जी यांच्यासोबत MGPने आधीच युती केली आहे, त्यामुळे केंद्रात भाजप विरोधी भूमिका घेणाऱ्या ममता बॅनर्जी यांचा हात सोडून MGP हा पक्ष भाजपसोबत जाणार का याची चर्चा आता सुरू आहे। सांताक्रूज मतदारसंघाचे अमित पालेकर हे सध्या पिछाडीवर आहेत, शिरोडमधून सुभाष शिरोडकर यांनीसुद्धा काहीशा मतांनी ते पुढे आहेत। दरम्यान आज सकाळपर्यंतच्या निकालानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपच आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आहे, पण खरं तर जर एक्झिट पोलच्या निकालानुसार जर आपण पाहिलं तर एक्झिट पोलमध्ये असा अंदाज वर्तवण्यात आला होता की उत्तर प्रदेशमध्ये यावेळेस भाजपला काहीसं बहुमत मिळणार नाही, कारण जर आपण पाहिलं तर कोविड काळात गंगेत वाहून आलेले मृतदेह, वाढती गुन्हेगारी किंवा शेतकरी आंदोलन या सगळ्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशमध्ये यावेळेस बहुमत मिळणार नाही असं स्पष्ट झालं होतं ते एक्झिट पोलमुळे। मात्र या विरुद्ध घडतं आहे आतापर्यंतच्या या निकालांमध्ये, तरी सध्या असंच दिसतं आहे की भाजपच आघाडीवर आहे आणि भाजपनंतर समाजवादी पार्टी आघाडीवर आहे। पण या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेस अगदीच पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता, नारेबाजी केली होती, मैं लडकी हूँ लढ सकती हूँ अशी नारेबाजी त्यांनी केली होती। त्याचबरोबर त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये महिलांना प्राधान्य दिलं होतं, महिलांना उमेदवारी दिली होती,
त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये काहीसं चित्र बदललेलं पाहायला मिळेल असं वाटत होतं खरं तर, पण या आत्तापर्यंतच्या निकालामध्ये तरी असं काहीसं दिसत नाही आहे, कारण आत्तापर्यंत भाजपच आघाडीवर आहे. पण हे सगळं चित्र असंच राहणार आहे का हे आपल्याला समजणार आहे ते संध्याकाळपर्यंत, कारण संध्याकाळपर्यंतच या पाचही राज्यांचा संपूर्ण जो निकाल आहे तो आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आपल्याला संध्याकाळीच समजेल की आत्तापर्यंतची ही भाजपची आघाडी ही अशीच राहील की भाजप पिछाडीवर येईल हे पाहावं लागणार आहे. दरम्यान याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच, मात्र ते जाणून घेण्यासाठी आणि आणखीन अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. तसंच आमची वेबसाईट www.hwnewsmarathi.in या वेबसाईटलासुद्धा भेट द्या.